एक महत्त्वाची बातमी ते म्हणजे जळगाव जिल्हा बँकेच्या चाव्या आता महाविकास आघाडीकडे गेल्यात. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यासह महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाल्याची माहिती रोहिणी खडसे यांनी दिली आहे. महाविकास आघाडीचं जे सहकार पॅनल आहे, ह्या सहकार पॅनलच्या सर्वच्या सर्व जागा ह्या आज निवडून आलेल्या आहेत आणि आम्ही आजच्या दिवशी सगळ्या मतदार बंधूंचे, सगळ्या तिघं पक्षांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते की ही हा जो विजय आहे हा फक्त आणि फक्त ह्या मतदारांचा, आम्ही केलेल्या कामाची जी त्यांनी पावती दिलेली आहे त्यासाठी मी त्यांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करते की त्यांनी सगळ्या लोकांवरती, आमच्या सगळ्या पॅनलच्या लोकांवरती विश्वास ठेवला आणि आम्हाला इथे निवडून दिलं. हिंसाचाराच्या घटनेनंतर अमरावती जिल्ह्यात मुख्य बाजारपेठ गेल्या 10 दिवसांपासून बंद होती. बंदमुळे लाखो रुपयांचे व्यवहार ठप्प झाले होते. मात्र आता ही बाजारपेठ उघडण्यास जिल्हा प्रशासनानं परवानगी दिली आहे. त्यामुळे आजपासून शेतकऱ्यांनी बाजारपेठेत माल विकायला आणला असून बाजारपेठेतील सर्व व्यवहार सुरू करण्यात आले. अवकाळी पावसानं बाजारात आणलेला सोयाबीन सध्या ताळपत्रीनं झाकून ठेवण्यात आलाय. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण जोशी यांनी. अमरावती शहरामध्ये दोन गटात झालेल्या हिंसाचारानंतर शहरात पूर्ण संचारबंदी लावण्यात आली होती आणि आता संचारबंदीमध्ये शिथिलता देण्याचा आजचा तिसरा दिवस आहे. मात्र अमरावतीची कृषी उत्पन्न बाजार समिती ही गेल्या 8 दिवसापासून बंद होती आणि त्या बंद असलेल्या बाजार समितीमुळे लाखो शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. आज सोमवार आहे आणि अमरावती शहरातील जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ती उघडण्याला परवानगी दिलेली आहे. त्यामुळे अमरावती शहरातील जी बाजार समिती आहे त्या बाजार समितीमध्ये खरेदी आणि विक्रीचे व्यवहार पूर्ण सुरू झालेले आहेत. अमरावती शहरातली सर्वात जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेत दररोज लाखो करोड रुपयाचे व्यवहार होतात. मात्र संचारबंदीच्या काळात ही बाजारपेठ बंद असल्यामुळे करोडो रुपयाची जी उलाढाल आहे ती ठप्प झालेली होती आणि याच बंद असलेल्या बाजार समितीचा शेतकऱ्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसत होता. आज बाजार समिती उघडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे सकाळपासूनच बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी माल आणायला सुरुवात केलेली आहे. अमरावती जिल्ह्यातील आजूबाजूच्या परिसरात जे शेतकरी आहेत ते शेतकरी या ठिकाणी माल विकायला आणतात आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. अमरावती शहरात जर विचार केला तर अमरावती शहरात गेल्या 6 दिवसापासून कोणत्याही अनुचित घटना घडली नाही. कोणता त्यामुळे अमरावती शहरातील सर्व व्यवहार आता सुरळीत झालेले आहे. नागरिक रस्त्यावर उतरून खरेदी करायला सुरुवात केलेली आहे. बाजारपेठा उघडलेल्या आहेत आणि आज अमरावती कृषी उत्पन्न बाजारपेठसुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल देशमुखचा अरुण जोशी, साम टीव्ही न्यूज, अमरावती.